आपलं चॅनल आपला आवाज के टी व्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल के टी व्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. के टी व्ही रत्नागिरी. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी इथं फुटबॉलसाठी वेगळं मैदान असावं म्हणून आणि फुटबॉल या खेळाला राजाश्रय मिळावा म्हणून आपण नक्की प्रयत्न करू असा विश्वास उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. अतिशय चांगली स्पर्धा आज रत्नागिरीमध्ये आपण आयोजित केली त्याबद्दल सगळ्या संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी फुटबॉल कधी अलिमिया साहेब खेळलो नाही, त्याच्यामुळे किक कशी मारतात हे मला माहीत नाही. क्रिकेट खेळल्यामुळं कोणाचा बोल्ड कधी उडवायचा हे मला माहिती आहे, आणि तुमच्यासारख्यानं गुगली टाकल्यानंतर त्याला सिक्सर देखील कसा मारायचा हे माहिती आहे. पण आज तुम्ही बोलवल्यानंतर उद्यापासून किक मारायला देखील मी सुरुवात करेन, त्याच्यामध्ये जपून राहिलं पाहिजे. पण आज फुटबॉल स्पर्धा ह्या रत्नागिरीमध्ये किती होतात मला माहीत नाही, पण फुटबॉलचं एक वातावरण निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं आहे, त्याबद्दल मी तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद देतो. मी आताच या ठिकाणी बोलत असताना असं म्हटलं की फुटबॉलचं अतिशय चांगलं ग्राउंड हे रत्नागिरीमध्ये असणं गरजेचं आहे, आणि संयोजकांना मी आज मनापासून शब्द देतो की आदित्य ठाकरे साहेब मुंबई फुटबॉल क्रिकेट असोसिएशन फुटबॉलचे अध्यक्ष आहेत, देशाच्या फुटबॉलच्या असोसिएशनमध्ये चांगला त्यांचा दबदबा आहे, आणि म्हणून त्यांच्याशी चर्चा करून भविष्याच्या कालावधीमध्ये कोकणातलं पहिलं फुटबॉलचं मैदान हे रत्नागिरीमध्ये होईल हा विश्वास देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. फुटबॉलचा एक अनुभव मी सांगतो, कोल्हापूरची टीम देखील इथे खेळायला आलेली असं मला कोणीतरी सांगितलं. परवा फुटबॉलची एक स्पर्धा कोल्हापूरमध्ये झाली स्टेडियमवर, तिथल्या स्टेडियमवर स्पर्धा झाली. त्या दिवशी मला तिथल्या संयोजकांनी खरं तर त्या कार्यक्रमाला बोलवलं होतं, पण आपल्या मनामध्ये शंका असते मंत्री असल्यानंतर किती लोकं असतील, किती माणसं असतील, कोण असेल, काय असेल. थोडक्यात अलिमिया काजीसाहेब प्रसिद्धीची हाव असते, हे जास्त लोकं असतील तिथं जावं असा एक मनामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला असतो, आणि म्हणून त्या स्पर्धेला जायला मी टाळलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या स्पर्धेच्या उद्घाटनाचा मी फोटो बघितला. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या कोल्हापूरच्या स्पर्धेला 15 ते 20 हजार फुटबॉलप्रेमी उपस्थित होते. याचा अर्थ फुटबॉलवर प्रेम करणारे देखील कोल्हापुरामध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये आहेत, सिंधुदुर्गामध्ये आहेत, आणि मी पोलीस डिपार्टमेंटचे दोन्ही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला मला एक सूचना माझा विनंती करायची आहे की आपलं एक फार मोठं चांगलं ग्राउंड ज्या ठिकाणी फुटबॉलचं कल्चर आहे, या रत्नागिरीमध्ये फुटबॉलच्या मॅचेस कुठे घेतल्या जायच्या, तर तुमच्या पोलीस परेड ग्राउंड जे आहे तिथे फुटबॉलच्या मॅचेस घेतल्या जायच्या. आपली जर सगळ्यांची संमती असेल आपण पोलीस अधीक्षकांशी चर्चा करावी. तुमचा एकही रुपया आम्ही घेणार नाही, पोलिसांचा एकही रुपया घेणार नाही, पण तुम्हाला उत्कृष्ट असं फुटबॉल ग्राउंड जे तुमच्या पोलीस बॉईजना देखील खेळता येईल आणि माझ्या सर्वसामान्य फुटबॉलपटूंना देखील खेळता येईल अशा पद्धतीचं ग्राउंड त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने करू. ज्यावेळी 15 ऑगस्टचा झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो सगळे कार्यक्रम आपण करू शकतो, पण जे ग्राउंड फुटबॉलचं आपल्याकडे नाही ते करण्याची एकमेव संधी आपल्याला ते म्हणजे पोलीस परेड ग्राउंडला. आणि अशा पद्धतीची रचना जर आपण रत्नागिरीमध्ये केली तर फुटबॉल खेळणाऱ्या सगळ्याच फुटबॉलप्रेमींसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं एक दालन या ठिकाणी सुरू होईल. आज या कार्यक्रमाला येत असताना मनापासूनचा आनंद आहे. अनेक वेळा अलिमिया काजींनी मला आग्रह केला की या कार्यक्रमाला आलं पाहिजे, इतका आग्रह खरं तर मला कधी ते करत नाहीत. आता ह्या आग्रह करण्यामागचा स्वार्थ त्यांचा नक्की काय आहे हा अजूनपर्यंत मला कळलेला नाही, रात्रीपर्यंत कदाचित कळेल. कळल्यानंतर बक्षीस समारंभाला जर मला बोलवलं तर मी तुम्हाला येऊन सांगेन की एवढे हसतायत काय ते. पण अलिमिया काजींनी साहिलच्या प्रेमापोटी मला या ठिकाणी बोलवलं, त्यांना देखील मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि फुटबॉलचं कल्चर देखील या रत्नागिरीमध्ये वाढावं यासाठी तुमच्या सगळ्यांचा एक सहकारी म्हणून, या तालुक्याचा आमदार म्हणून, मंत्री म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच आपल्याला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इसाक पठाण लेगसी कंपनी पुरस्कृत आणि गवळीवाडा बाजारपेठ यूथ स्पोर्ट क्लब आणि लांजा फुटबॉल क्लब आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन रत्नागिरी येथील कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलामध्ये नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक साहिल पठाण, सूरज शेटे, सुहेल शेख, जाहिद कुरेशी, असद जारी आदींनी नामदार उदय सामंत, DYSP सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी, शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख विलास साळके, उपजिल्हा प्रमुख बाबू म्हाप, जेलर अमेय पोद्दार आदी व्यासपीठावरील मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना संयोजकांचं कौतुक केलं. वाटतंय की ह्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या कार्यक्रमाला सामंतसाहेब आलेले आहेत. अतिशय सामंतसाहेब आल्यानंतर खेळाडूंमध्ये पण उत्साह आलेला आहे आणि खेळाडूंनाही बरं वाटतंय. सामंतसाहेब तुमच्या आगमनामुळे सगळ्या खेळाडू पण सुखावलेत. बरं, आम्हाला मंत्री हवे उद्घाटन झालं आणि तुमच्या सगळ्या मनासारखं झालंय. आपण सर्व खेळाडूंनी सामंतसाहेबांना जोरदार टाळ्यावर स्वागत करत जोरदार. मित्रांनो, रत्नागिरीमध्ये बऱ्याच वर्षानंतर प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले. मी साहिल पठाण आणि त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो की त्यांनी एवढं मोठं धाडस केलेलं आहे या ठिकाणी फुटबॉल स्पर्धेत भरवण्याचं. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये 19-20 संघांनी भाग घेतलेला आहे. संपूर्ण राज्यातून ह्या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत. मी पुन्हा खेळाडूंना एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण ह्या रत्नागिरीमध्ये ह्या रत्नागिरी भूमीमध्ये अगदी मनापासून मन लावून जिंकण्यासाठी खेळावे अशी विनंती करतो आणि या पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. नामदार उदय सामंत, सदाशिव वाघमारे, शिरीष सासणे यांनी किक मारून आणि इतर मान्यवरांनी श्रीफळ वाढवून फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन करताच मैदानात सामना रंगला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते नौसिन काझी, शहदाद इब्जी, इम्तियाज कप्तान इजार झारी, असफ झारी, आसिफ झारी, सुहेल मुकादम, मुन्ना देसाई, ॲडव्होकेट सुहेल शेख, पत्रकार किशोर मोरे, नदीम मुल्ला, जाहिद कुरेशी, सूरज शेटे यांच्यासह रत्नागिरीकर आणि फुटबॉल खेळाडू उपस्थित होते. चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 18 संघ सहभागी झाले असल्याचं मुख्य संयोजक साहिल पठाण, सूरज शेटे यांनी सांगितलं. त्यामुळे रत्नागिरी इथं ही स्पर्धा जोरदार रंगणार असल्याचं दिसून आलं. आपलं चॅनल, आपला आवाज,
केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र। देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी। हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका। केटीव्ही रत्नागिरी।